मावळ विधानसभेतील जनतेच्या मनात काय आहे असा प्रश्न उपस्थित करत कॅबिनेट मंत्री होण्याची जाहीर इच्छा राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार बाळा भेगडीने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. लोणावळा शहरात झालेल्या योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. यावेळी बाळा भेगडे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री होण्याचे संकेत दिलेत. अजून मतदान व्हायचे, निकाल लागायचे, त्याआधीच भेगडेंना कॅबिनेट मंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची घाई झाल्याचं पाहायला मिळालंय. लोणावळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा भेगडेंनी कॅबिनेट मंत्री होण्याचा संदेश आदित्यनाथ यांच्याद्वारे दिल्ली दरबारी पाठवला आहे. क्या हाल हुआ ये भारतीय जनता पार्टी और इति के कार्यकर्ताओं को मालूम है. आज या सभेच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो, महाराष्ट्रामध्ये बाळा भेगडे एवढं मावळच्या जनतेने कुणावर प्रेम केलं नसेल असं संपूर्ण तालुक्यातलं चित्र आहे. गावात गेल्यानंतर आमच्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण सहकारी असतील, ते म्हणतात आता आम्ही आमदार पदासाठी तर मतदान करणार आहोत, परंतु मावळच्या जनतेच्या मनात काय काय मावळच्या जनतेच्या मनात काय. मी राज्यमंत्री आहे ना तुमचा, राज्यमंत्री साडेतीन महिन्यात झालो. साडेतीन महिन्याच्या काळात मावळ तालुक्यामध्ये